माझे माती मराठी माझा अभिमान जन्मलो या माती खास माझा स्वाभिमान सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजनवर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्र मंडळी आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी म्हणजे सर्वांच्या प्रिय कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. कवी कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला. त्याने आपल्या असामान्य प्रतिमा विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर अनेक साहित्याची निर्मिती केली. त्यांनी अनेक सरस कथा कादंबऱ्या लघुकथा कविता नाटक इत्यादींचे कुशल लेखन केले. त्यांनी मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचा अभिमान म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड आहे. ही भाषा सर्वांग सुंदर आहे. मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये मराठी भाषा अधिकृत राजभाषा आहे. भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा ही तिसरी भाषा आहे. मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम इत्यादी अनेक संतांनी जिवंत ठेवले. मराठी भाषा भजन कीर्तन भारूड ओव्या तसेच अनेक लेखकांच्या प्रतिभा संपन्न लेखणीतून समृद्ध झालेली आहे. मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान. मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान. भजन कीर्तन ऐकताना हरपून जाते भान. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी माय मराठी व मराठी संस्कृतीचे रक्षण केले. आजच्या पिढीने मराठी भाषेची सुंदरता लक्षात घेऊन मराठी जास्तीत जास्त उपयोग करून प्रचार व प्रसार केला पाहिजे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल की सुलभ भाषा मराठी ज्ञानी यांनी सांगितली. सुलभ भाषा मराठी ज्ञानी यांनी सांगितली. जगलो मराठी, जगतो मराठी आणि जगणार मराठी. जगलो मराठी, जगतो मराठी आणि जगणार मराठी. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.